धुळे तालुक्यातील फागणे येथे निवडणुकीच्या निकालानंतर काही अज्ञात लोकांनी भाजपा कार्यालयाची तोडफोड केल्याची घटना घडली. धुळे तालुक्यातील फागणे येथे निवडणुकीच्या निकालानंतर अज्ञात लोकांनी भाजपाच्या कार्यालयाची तोडफोड केली. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. कार्यालयातील खुर्च्यांची तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर संघवी यांनी याविषयी अधिक माहिती दिली. फागणे येथील सरपंच माझे मोठे बंधू बप्पू शेठ संघवी आणि मी काल रात्री दिनांक 8 रोजी रात्री 12:30 वाजेला घरी झोपलेलो असताना गावातून मित्रपरिवारांचा फोन आला की आपलं जे प्रचाराचं कार्यालय नुकत्या झालेल्या निवडणुकीचा भारतीय जनता पार्टीचं प्रचार कार्यालयावर पराभूत झालेल्या विरोधक उमेदवारांच्या समर्थकांनी रात्री हल्ला चढवून संपूर्ण कार्यालयाची नासधूस केली. त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे झेंडे, मफलर, कार्यालयामधील खुर्च्या, टेबल, पंखे, इलेक्ट्रिक मीटर यांची पूर्णतः नासधूस करून कार्यालयाचं कुलूप तोडून आत प्रवेश केला. समोरच ATM आहे, समोर स्टेट बँकेचं ATM आहे, त्याच्यावर सुद्धा दगडफेक केली, ते सुद्धा फोडून ठेवलेलं आहे आणि प्रचंड दहशत निर्माण केली. सर्व खुर्च्या तोडून टाकल्या. रात्री 1 वाजेलाच आम्ही तालुका पोलीस स्टेशनला जाऊन संबंधित जे 2-3 संशय गुन्हेगार आहेत त्यांचे नावं पण दिलेली आणि इतरही 7-8 अज्ञात लोक होते त्यांच्या विरुद्ध फिर्याद दाखल केलेली. कार्यालयामध्ये जवळपास 1125 रुपये रोख त्या ठिकाणी कार्यालयीन खर्चासाठी ठेवलेले होते, ते सुद्धा त्यांनी लुटून नेलेले. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे.